न बिघडता आणि न चुकता अगदी कॉन्फिडेंटली बनवा एकदम परफेक्ट अनारसे। अर्धा किलो तांदूळ आणि गुळाचे योग्य प्रमाण घेऊन चाळीदार अनारसे बनवा अगदी सोप्या पद्धतीने। चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा इथे मी अर्धा किलो तांदूळ घेतले। हा माझा डब्बा आहे एक अर्धा किलोचा मापाचा। वाटीने जर आपण मोजायला गेलो तर साधारण 3 वाट्या तांदूळ आपण घ्यायचे। तांदूळ स्वच्छ निवडून घ्यायचे, त्याच्यामध्ये काही खडे किंवा कचरा असेल तर तो बाजूला करून घ्यायचा आहे। तांदूळ शक्यतो जुना असावा, रेशनचा असेल तरीही चालेल। इंद्रायणी किंवा नवीन तांदूळ आपल्याला अनारशासाठी वापरायचा नाही। आता आपण तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि तांदूळ बुडेल इतकं आणि थोडंसं वरती पाणी याच्यामध्ये ठेवायचं आहे। आता हे तांदूळ आपण 3 दिवस आणि 3 रात्र भिजून घ्यायचे। रोज पाणी बदलायचे, खराब वास येत नाही त्यामुळे। समजा आपण आज सकाळी जर तांदूळ भिजायला घातले तर उद्या सकाळी त्याचं पाणी आपल्याला बदलायचे आणि तांदूळ स्वच्छ धुवून पुन्हा तेवढंच पाणी आपल्याला त्याच्यामध्ये ठेवायचे। परत दुसऱ्या दिवशी सकाळी आपण हे पाणी बदलायचे आणि स्वच्छ धुवून पुन्हा तांदूळ आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे। अशा प्रकारे बघा हे तांदूळ असे भिजतात, तर भिजल्यामुळे आपले अनारसे खूप छान होतात। तिसऱ्या दिवशी सकाळी हे तांदूळ आपण निथळून घ्यायचे आणि घरातच पॅनखाली सुकवून घ्यायचे। उन्हामध्ये अजिबात हे तांदूळ सुकवायचे नाही आहेत। अर्धा ते पाऊण तास साधारण हे तांदूळ आपण सुकवून घ्यायचे। त्यानंतर तांदूळ हातावर घेऊन असा मोडून बघायचा आहे। आरामशीर हा तांदूळ मोडला जातोय। सगळे तांदूळ मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे बारीक। मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यानंतर बारीक सुजीच्या चाळणीने चाळून घ्यायचे। चाळून घेतल्यानंतर जी उरलेली कणी आहे ती आपण परत मिक्सरमध्ये बारीक फिरवून घ्यायची। अशा प्रकारे सर्वच पीठ आपण चाळून घेणार आहोत। हे बघा अशा प्रकारे मऊ आपलं पीठ झालं पाहिजे। साधा मऊ गूळ वापरायचा आहे, सहज कापता येईल असा गूळ घ्यायचा आहे। बाजारामध्ये कडक गूळसुद्धा मिळतो पण तो आपल्याला वापरायचा नाही आहे। सहज आपल्याला सुरीने कापता येईल असा गूळ घ्यायचा आहे। आता हा गूळ आपण पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे। मिक्सरमधून गूळ आणि पीठ एकत्र फिरवून घेतल्यामुळे दोन्हीही एकजीव होऊन आपलं पीठ मऊसूद होण्यास मदत होते। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे हे पीठ। हे बघा इथे मी तुम्हाला मुटका करून दाखवते पिठाचा। असा जर मुटका तयार झाला तर समजून जायचं की आपलं पीठ बरोबर आहे। तर आता इथे पुन्हा हे 2 दिवस ठेवून घेणारे। 2 दिवसानंतर अशा प्रकारे पीठ करून घ्यायचे मऊ आणि पिठाचे असे बारीक बारीक गोळे एकसारख्या आकाराचे करून घ्यायचे। 2 दिवस हे पीठ भिजत ठेवल्यामुळे गुळाला पाणी सुटतं आणि आपलं पीठ अशा प्रकारे छान मऊसूद होतो। एकावेळी 5 ते 6 गोळे आपण तयार करून घ्यायचे, त्यामुळे पटकन हे अनारसे थापून घेता येतात। इथे मी तुम्हाला एक टिप सांगते, या स्टेजला जर आपलं पीठ कोरडं झालं तर तांदूळ आपण खूप जास्त वाळवून घेतलेत तर तांदूळ जास्त वेळ सुकवून नाही घ्यायचेत आपल्याला, त्यामुळे आपलं पीठ कोरडं होऊ शकतं। म्हणून अर्धा ते पाऊण तासच फक्त आपल्याला हे तांदूळ सुकवून घ्यायचेत। प्लास्टिकचा असा एक पेपर घेऊन त्याला तेल लावून घ्यायचे, त्याच्यावर आपण अनारसे थापून घेणार आहोत। एका प्लेटमध्ये खसखस घेऊन बोटाच्या सहाय्याने अनारसा दाबत दाबत असा पसरवून घ्यायचा आहे हळूहळू। खुसखुशीत
जर तुम्हाला हवा असेल अनारसा तर थोडासा पातळ करायचा. मऊसाठी जर मऊ हवा असेल अनारसा तर थोडासा जाड करायचा. हे बघा अशा प्रकारे मी मध्यम आकाराचे अनारसे थापून घेतलेत. दुसरा पण आपण थापून घ्यायचे असेच. दोन तीन अनारसेच एका वेळी थापून घ्यायचे, जास्त करून ठेवायचे नाही आहेत. तेलामध्ये थोडंसं पीठ टाकून पाहायचं आहे तेल तापलं की नाही. तेल तापलं असेल तर आपला अनारसा असा तरंगून वरती येतो. हलक्या हाताने पळीच्या साह्याने थोडंसं दाबत त्याला उलटवायचं आहे. बघा किती छान फुगलाय आपला अनारसा. गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे, फास्ट अजिबात करायचं नाही आहे. अनारसा फुगल्यामुळे आतमध्ये छान अशी जाळी तयार होते आणि आपले अनारसे मऊ होतात. आता काढून घेऊया. अशाच प्रकारे बाकीचे अनारसे आता मी करून घेणार आहे. खसखस असं मध्ये मध्ये बोट लावायचं आहे. दोन्ही बाजूंनी मी खसखस लावून घेणार आहे. असेच दोन तीन मध्ये मध्ये करून घ्यायचे. पुन्हा एकदा मी तुम्हाला तळून दाखवते. अशा प्रकारे हळूच तेलामध्ये अनारसा सोडून फळीने त्याच्यावर तेल सोडायचं आहे आणि हळूच त्याला उलटून घ्यायचं आहे. का किती छान फुगलेत आपले अनारसे. तांबूस रंगावरच आपल्याला अनारसे काढून घ्यायचे. जास्त लाल पण नाही करायचे, कारण त्याच्यामध्ये गुळ असल्यामुळे ते पटकन लाल होतात. मी तुम्हाला एक मोडून दाखवते. हे बघा किती पटकन मोडत आहेत आणि आतमध्ये पण खूप छान अशी जाळी आली आहे. मऊ झालेत आपले अनारसे. दुसरा पण तुम्हाला मी एक मोडून दाखवते. अतिशय पटकन मोडले जात आहेत आणि जाळी पण खूप छान आली. अशा प्रकारे मी सांगितलेल्या प्रमाणात तुम्हीही अनारसे घरी करून बघा. अतिशय मऊ आणि खुसखुशीत असे जाळीदार अनारसे तयार होतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्ही कुठलाच व्हिडिओ मिस नाही करणार. अँड ऑलवेज कीप स्माइलिंग. बाय बाय फ्रेंड्स. हॅपी दिवाळी सगळ्यांना.